तर आज संध्याकाळी 6:40 उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे आणि संपूर्ण राज्यभरातून आता शिवसैनिक सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी आता मुंबईतील शिवतीर्थावर दादर या ठिकाणी येताना दिसतायत. राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आलंय. केंद्रातून देखील अनेक नेते आता महाराष्ट्रामध्ये दाखल होताना दिसतायत. ऐतिहासिक असा हा सोहळा आज संध्याकाळी रंगणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शिवसैनिक जमतायत, शेतकरी जमतायत. उद्धव ठाकरे यांच्याकडून, शिवसेनेकडून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे, सातबारा कोरा करू. त्यामुळे आजच्या या सोहळ्यामध्ये शेतकऱ्यांची उपस्थिती ही देखील अतिशय लक्षवेधी अशी ठरणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजचा सोहळा ऐतिहासिक होणार आहे. बुलेटिनमध्ये आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे. शपथविधी सोहळ्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांना मात्र निमंत्रण दिलेलं नाही आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेकडून शपथविधीचं निमंत्रण संघाला मिळणं अपेक्षित होतं, मात्र भाजपा आणि शिवसेना यामध्ये युती तुटल्यानं खरं तर शिवसेनेकडून सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण नाही. भाजप आणि शिवसेना हिंदुत्वावर आधारित युतीत असताना अनेक वेळा संघानं मध्यस्थीची भूमिका बजावलेली आहे. तर महायुती तुटल्यानंतर देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी मध्यस्थीची भूमिका बजावलेली आहे. हिंदुत्व हा मुद्दा घेत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार या संदर्भात देखील मोहन भागवत यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. मात्र आज शिवसेनेकडून सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण मिळालेलं नाही आहे. त्यामुळे कुठेतरी हा भाजपासाठीही फार मोठा धक्का आहे, तर दुसरीकडे शिवसेनेची नाराजी देखील दिसून येते. तर महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपा आणि शिवसेना दोनही पक्षांना भरभरून मत देत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी मत दिली होती. मात्र युतीत बिघाडी झाली आणि त्यानंतर मित्रपक्ष असणारे हे दोनही पक्ष, या दोनही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केली आणि त्याच पार्श्वभूमीवर आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय. तर दुसरीकडे डीएमके पक्षप्रमुख देखील या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत. एमके स्टॅलिन हे मुंबईत दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथ विधीला या ठिकाणी आता केंद्रातून देखील मान्यवर दाखल होत आहेत. त्यातच डीएमके प्रमुख या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत. एमके स्टॅलिन हे मुंबईत दाखल झालेत. संध्याकाळी 6:40 ऐतिहासिक असा हा सोहळा दादरमध्ये शिवतीर्थावर पार पडणार आहे आणि यासाठी आता राज्यभरातूनच नाही तर केंद्रातून देखील मान्यवर यायला सुरुवात झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय डीएमके पक्षप्रमुख एमके स्टॅलिन देखील मुंबईत दाखल झालेले आहेत. तर एकीकडे इतरही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना, त्याचबरोबर केंद्रातील मान्यवरांना शिवसेनेकडून निमंत्रण देण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांना बोलवण्यात आलेलं नाही आहे.